लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार हा पंढरपूरच्या तानाजी शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सर्वाधिक प्रतिष्ठेचा डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील कासगाव येथील तानाजी शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. यावेळी एकूण 10 शिक्षकांना दिनांक 12/9/2021 रोजी हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती अरविंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 10 शिक्षकांना आपण यावेळेस पुरस्कार देणार आहोत आणि पुरस्काराचं स्वरूप आपण कॅश देत नाही किंवा नुसतं शाळा श्रीफळ पुष्पगुच्छ असं न देता 2500 रुपयाची पुस्तकं प्रत्येक शिक्षकाला आपण देतोय आणि ती पुस्तकं शिक्षकाला म्हणून उपयोगी पडतील, त्याला शिकवण्यासाठी उपयोगी पडतील अशा पद्धतीने आपण ती पुस्तकं निवडलेली असतात. आपण पुण्यात जाऊन खास विशिष्ट दुकानातून चांगली पुस्तकं निवडून आणतो आणि त्यांना ती पुस्तकं दिली जातात. दरम्यान हा पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये साजरा होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पीपी कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडाऱ्याचे डॉ एम के भांडारकर यांचं ऑनलाईन मार्गदर्शन लाभणार आहे. हे पुरस्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस डॉक्टर हना जगताप, डॉक्टर आशालता जगताप, अरविंद जोशी, देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.